हाय गाइस वेलकम बैक टू डपके मिया एंड वेलकम बैक टू पीवाय क्यू सीज सीरीज सीडीज मधे आप कर आहोत एम एच टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टू चे क्वेश्चन्स जे को स्टूडेंट्स सद्या ट्वेंटी ट्वेंटी थ्री ची एग्जाम एम करता है और से आता ट्वेंटी फोर ची एक् एम करता है सो ती प्रिपेर करता सीई टी पीवाय क्यूज आर रियली इंपॉर्टंट पार्ट या सिरीजमध्ये आपण ऑलरेडी फिजिकल केमिस्ट्री सेक्शन कंप्लीट कवर केला होता ऑर्गेनिक से केमिस्ट्री पण ऑलमोस्ट कवर झालेला आहे दिस इज लास्ट लेसन फिजिकलचे सहा लेसन ऑलरेडी घेतलेले आहेत ऑर्गेनिकचे तीन लेसन झाले आहेत आणि दिस इज युअर फोर्थ लेसन प्लस वी हॅव ऑल्सो डिस्कस सम इलेवन स्टँडर्ड के लेसन्स सो इफ यू हॅवंट वॉच्ड एनी ऑफ दोज व्हिडिओज नक्कीच तुम्ही ह्याच्या अंडर प्लेलिस्ट सेक्शन मिळेल तिथे जाऊन फॉलो करू शकता ओके ऑल राईट सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम वी विल स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर वन फ्रॉम अल्डी हॅन्ड कार्बोक्झिलिक ऍसिड ओके तो फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे एक कंपाऊंड दिलेला आहे पाच कार्बनचं ज्याच्यामध्ये वी हॅव वन डबल बॉन्ड अँड सी एन कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड आणि याची रिॲक्शन जी आहे आपण रिएक्शन करतोय विथ डायबाल एच इन प्रसेन्स ऑफ एच थ्री ओ प्लस सो डायबाल एच हा जो कंपाऊंड आहे हा स्पेसिफिकली जो सी एन ग्रुप आहे सी एन ग्रुप आहे त्याला पार्शियली रिड्यूस करायचं काम करतो आणि तिथून बनवतो सी एच डबल बॉन्ड एन एच ओके ज्याच्यावरती आपण जेव्हा एच थ्री ओ प्लस ॲड करतोय वॉटर इन प्रेजेंस ऑफ ऍसिड ऍड करतोय तेव्हा फायनल प्रोडक्टमध्ये आपल्याकडे बनतो अल्डीहेड अँड धिस सेम रिएर्जंट हॅज नो इफेक्ट ऑन कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर तिथे देर इज नो रिॲक्शन रिएक्शन फक्त सी एनची होती ओके सो सायनाईड आहे सायनाइड फर्स्ट कन्वर्ट्स इन टू इमाईन आणि इमाईनवरती आपण हायड्रोलिसिस केलं की तिथून बनतो आपल्याकडे अल्डिहाइड सो अल्डिहाइडसाठी आपल्याकडे इथे एकच ऑप्शन आहे विच इज पेन थ्री इन आल ओके एल स्टँड स्पॉड अल्डिहाड इथे दुसराही ऑप्शन होता बट हा ऑप्शन ॲप्लिकेबल नसणार आहे धीस ऑप्शन का नसणार आहे कॉज एज आय सेड डबल बॉन्ड हॅज नो इफेक्ट सो डबल बॉन्ड इज गोइंग टू रिमेन ॲज ॲज इट इज ऑल राईट नेक्स्ट नेक्स्ट वन क्वेश्चनमध्ये वी हॅव रिएजंट झेड एन एच एच जी सी एल ओके कार्बो कार्बोनिल ग्रुप आहे आणि ह्या कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्जन आपण करतोय अल्केनमध्ये कार्बोनिल ग्रुप जो आहे इट इज गेटिंग कन्व्हर्टेड इन टू अल्केन ओके सो ह्या इथे दोन रिॲक्शन आपण जनरली फॉलो करतो एक असते क्लेमेन्सन रिॲक्शन वन इज क्लेमेन्सन रिॲक्शन अँड वन इज वोल्फ कृष्ण रिॲक्शन ह्यापैकी एच सी एल बघा हे असं लक्षात ठेवायचं एच सी एल सी एल सी एलने काय आहे तर क्लेमेन्सन सो दिस रिॲक्शन इज क्लेमेन्सन रिडक्शन ओके वुल्फ क्रिश्नरमध्ये काय यूज करतो वुल्फ क्रिश्नरमध्ये जनरली यूज हायड्राझाईन एन एच टू एन एच टू फॉलोड बाय एच अँड इथिलीन ग्लायकॉल ठीक आहे बोथ रिॲक्शनचा प्रॉडक्ट सेम असतो सी डबल बॉन्ड ओ आहे कंप्लिटली रिड्यूस करायचं आहे आणि तिथे हायड्रोजनची ॲडिशन करायची आहे ओके नेक्स्ट वन आर एम जी एक्स आर एम जी एक्स इज युअर ग्रिग्ना डिएजंट आणि ग्रिग्णा डिएजंटवरती वी आर ॲडिंग कंपाऊंड ए की जिथून आपल्याकडे एक कार्बन ॲड झालेला दिसतोय इथे राईट एक कार्बन ॲड झालेला आहे आणि फायनल प्रोडक्ट इज कार्बॉक्झिलिक ॲसिड सो ही रिॲक्शन आपल्याला कोण देतं तर धिस रिॲक्शन इज गिवन बाय ड्राय आईस ड्राय आईस ॲज इन सीओ टू इन सॉलिड फॉर्म सो सीओ टू सॉलिड फॉर्ममध्ये घेतला की इथे काय होतं हा जो कार्बन आहे त्या कार्बनवरती आपला आर ग्रुप विच इज इलेक्ट्रॉन रिच ग्रुप आर मध्ये आर हॅज निगेटिव्ह तर हा जो आर आहे हा इथे अटॅक करतो ऑक्सिजन समजा इकडे शिफ्ट झाला ऑक्सिजन हे जे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवरती शिफ्ट झाले तर ऑक्सिजनवर येतो मायनस चार्ज ज्याला इथून अटॅच होऊन जातो हा एम जी प्लस आणि मग इथे कंपाऊंड बनतो आपल्याकडे इनिशियली आर सीओ एम जी एक्स फॉलोड बाय एच टू ओ ऍड केलं की तिथे एच येऊन जातो आणि बनतं कार्बोक्झिलिक ऍसिड नेक्स्ट टू ग्रुप्स अटॅच टू ऍडजस्टन कार्बन इथे कंडिशन काय आहे तर टू सीओ एच ग्रुप्स आहेत अटॅच टू ॲडजस्टन कार्बन ऑफ बेन्झिन बघा स्ट्रक्चर जर बघितले आपण बेन्झॉइक ऍसिड काय आहे तर सिम्पली बेन्झिन आहे आणि बेन्झिनला सीओ एच कनेक्ट झालाय ऍसिड मध्ये काय असतं तर बेन्झिन आहे बेन्झिनला सीओ एच आहे आणि त्याची जी ऑर्थोपोझिशन असेल त्याला ओ एच OH आहे हायड्रॉक्सी ग्रुप आहे हा थॅलिक ॲसिड थॅलिक ॲसिड म्हणजे काय बेन्झिन आणि बेन्झिनला ओ एच ग्रुप प्रेझेंट ॲट ऑर्थोपोझिशन आणि ऑर्थोटॉलिक ॲसिड म्हणजे काय असणार आहे ऑर्थो आणि टॉलिक टॉलिक म्हणजे टॉल्युनपासून सो so, ओ एच आणि टॉल्युन इन सी एच थ्री so, सो इथे करेक्ट ऑप्शन आपल्याकडे बनणार आहे थॅलिक ॲसिड नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करेक्ट मॅच डज नॉट करेक्टली मॅच द रिएक्शन कोणतावाला करेक्टली मॅच करत नाहीये सो करेक्टली मॅच न करणारा बघितला तर इथे दिसेल आपल्याकडे गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन गॅटरमन कोचमध्ये काय असतं तर वी यूज सीओ एच सी एल फॉर्मायलेशन करण्यासाठी आपण ही रिएक्शन यूज करतो इनिशियल रिएक्शन आपल्याकडे असतो बेन्झिन ठीक आहे बेन्झिनवरती वी ॲड सीओ एच सी एल इन प्रेझेंस ऑफ लुईस ॲसिड जनरली एल सी एल थ्री आणि मग जो प्रॉडक्ट आहे दॅट प्रॉडक्ट इज बेन्झिन आणि पुढे असणार आहे अल्डीहाट ओके दॅट इज अ फॉर्मायलेशन रिएक्शन वेड्यास सी आर ओ थ्री सी एच थ्री ओ टू जो आहे तर हा वाला जो रिएजंट आहे इथून पण प्रॉडक्ट सेम म्हणतो फक्त इनिशियल रिएक्टन डिफरंट असतो इथे आपण टॉल्यून यूज करतो आणि त्या टॉल्युनचं ऑक्सिडेशन करून पार्शियल ऑक्सिडेशन करून आपण अल्डीहाट बनवतो ठीक आहे सो so, बाकीचे रिएजेंट करेक्ट आहेत इटाड इटार्डमध्ये यस वी यूज धिस रिएजंट स्टीफन रिएक्शन एस एन सी एल टू एच सी एल रोजन असेल रिडक्शन करतोय एच टू डी बी ओ फोर ओके व्हिडिओ फॉर्मायलेशनसाठी वी आर गोइंग टू यूज सी ओ एच सी एल सो हा मला ऑप्शन इथे करेक्ट व्हायला नेक्स्ट वन डबल बॉन्ड आहे डबल बॉन्ड वरती वी आर ॲडिंग केम एनओ फोर इन प्रेजेंस ऑफ डायल्यूट एच टू ओ फोर अ व्हेरी स्ट्रांग ऑक्सिडाइजिंग एजंट हा काय झाला तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट झाला आणि ह्याचा प्रॉडक्ट काय असतो रे तर डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डला कम्प्लिटली ब्रेक करायचं आहे आणि जिथे कुठे डबल बॉन्ड असेल तिथे आपल्याला सीओएच एच बनवायचं आहे ठीक आहे ज्या कार्बनला डबल बॉन्ड कनेक्टेड आहे तिथे सीओएच एच बनवून टाकायचा सो वाला ऑप्शन बघा हा वाला कट केला तर इथे एक कार्बॉक्झिरिक ऍसिड इथे एक कार्बोक्झिरिक ऍसिड दिस इज युअर ऑप्शन बी हा वाला आपला करेक्ट ऑप्शन बनणार आहे नेक्स्ट Which of the following compound is obtained when RCHO is treated with dilute nitric acid? Oxidizing agent आहे, aldehyde आहे, त्याच्या वरती oxidizing agent add करतोय. So product काय असणार आहे? Carboxylic acid. Do remember this. Aldehyde आहे. Aldehyde चा reduction जर केलं तर we will have formation of alcohol. आणि aldehyde चा oxidation केलं oxidation केलं so, तर त्या केस मध्ये we will have formation of carboxylic acid. Next. रिएजंट यूज फॉर फॉलोइंग रिॲक्शन्स सी वी कॅन सी अल्कोहोल अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होतोय जस्ट सांगितलं मी अल्डिहाईड आहे अल्कोहोलमध्ये कन्वर्ट होत होत होतोय तर आपण काय करणार आहे इथे रिडक्शन करणार आहे सो वी नीड अ रिड्युसिंग एजंट आणि कोणतावाला रिड्यूसिंग एजंट यूज करतो तर आयदर वी यूज एल एल एच फोर ऑर एच टू इन प्रेझन्स ऑफ निकेल पॅलाडियम ऑर प्लॅटिनम तो इथे आपण यूज करणार आहोत एल एल एच फोर आउट ऑफ गिवन ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी नेक्स्ट नंबर ऑफ अल्कोहोलिक दॅट इज ओ एच अँड कार्बोक्झिलिक दॅट इज सी ओ एच ग्रुप इन सायट्रिक ॲसिड सायट्रिक ॲसिडमध्ये काय असतं आहे तर हे असं टाईपमध्ये स्ट्रक्चर घ्या पाच कार्बन आहेत त्यापैकी फर्स्ट कार्बन देन थर्ड कार्बन आणि फिफ्थ कार्बन इथे वी विल हॅव ओ एच ग्रुप एंड थर्ड कार्बनला वी विल हॅव ओ एच ग्रुप दिस इज सायक्रिक ॲसिड सो वी कॅन सी देर आर टोटल थ्री सीओ एच ग्रुप तीन सीओ एच ग्रुप आहेत आणि वन ओ एच ग्रुप आहे तर करेक्ट ऑप्शन आपल्याकडे बनणार आहे ऑप्शन बी नेक्स्ट विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉट यूज फॉर प्रिपरेशन ऑफ ॲरोमेटिक कार्बोक्झिलिक ऍसिड फ्रॉम अल्काइल बेन्झिन अल्काइल बेन्झिन आहे अल्काइल बेन्सिन पासून आपण बनवतोय कार्बोक्झिलिक ऍसिड अल्काइल बेन्झिन म्हणजे गिव्हर लेट्स ए टॉल्युन तिथून आपल्याला आहे कार्बोक्झिलिक ऍसिड दॅट इज बेन्झिन रिंग कनेक्टेड टू सीओंट यूज नाही करू शकत बघा ही जी प्रोसेस आहे दिस प्रोसेस इज ऑक्सिडेशन प्रोसेस करेक्ट सो so, डायल्युट नायट्रिक ऍसिड ऑक्सिडाइजिंग एजंट करेक्ट आहे क्रोमिक एसिड ऑक्सिडाइजिंग एजंट करेक्ट आहे अल्कलाईन पोटॅशियम परमॅगनेट दॅट इज ऑल्सो ऑक्सिडाइजिंग एजंट के एम फोर बघा जास्त ऑक्सिजन आला की ऑक्सिडाइझिंग एजंट समजून जायचं क्रोमिक ऍसिड म्हणजे वी कॅन टेक ओ थ्री इन प्रेजेंस ऑफ एस फोर तो मग एच टू आर टू ओ सेवन वगैरे बनून जातो तिथून

फिफ्थ कार्बन अँड दिस इज सिक्स कार्बन सो वी हॅव टोटल सिक्स कार्बन एक मॉलिक्युलमध्ये सहा कार्बन आहेत करेक्ट आपण जर एक मॉलिक्युल घेतला तर दॅट वन मॉलिक्युल कंटेन सिक्स कार्बन मग एनमोल जर असेल एनमोल मॉलिक्युल असेल तर बट ऑबियस इथे काय असणार आहे सिक्स मोल सिक्स सिक्स टाइम्स असला पाहिजे सो दॅट इज ऑप्शन डी नेक्स्ट बघा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे रिॲक्शन करतोय आपण पी टू ओ आय बरोबर पी टू ओ आय काय आहे तर धिस इज डिहायड्रेटिंग एजंट पी टू ओ आय काय असतो इट इज डिहायड्रेटिंग डिहायड्रेटिंग म्हणजे काय जो वॉटरला रिमूव्ह करेल वॉटरला रिमूव्ह करणारा जो एजंट असतो दॅट इज डिहायड्रेटिंग एजंट आणि तिथून आपल्याकडे प्रोडक्ट जो बनतो दॅट इज अनहायड्राईड दिस इज अ प्रोडक्ट फॉर्म काय होतं एक्झॅक्टली तर आर सी एच ह्याची रिएक्शन करायची दुसऱ्या आर सी ची एचची आणि इथे इकडचा लेट्स से ओ एच आणि इकडचा एच असा एच टू वाला पार्ट काढून टाकला की राहिलेला जो पार्ट आहे आर सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ अगेन सी डबल बॉन्ड ओ अँड आर हा जो प्रोडक्ट बनतोय तर धिस इज टर्म ॲज अनहायड्राइड अनहायड्राइड इज ऑप्शन डी नेक्स्ट विच अमंग द फॉलोईंग रिएजंट इज यूज इन रोझन मंड रिडक्शन रोझनमंड म्हणजे काय तर एच टू डी बी एस ओ फोर दिस इज युअर रोझन मंड ठीक आहे एच टू पी डी बी एसओ फोर म्हणजे काय झालं तर रोझन म्हणजे रिडक्शन काय करतो आपण तिथे बेसिकली तर जनरली इथे अल्डिहाईड फॉर्मेशन होतं पार्शियल रिडक्शन करतो आपण आणि ते कडून मग त्याचं हायड्रो हायड्रोलिसिस केलं की अल्डिहाईड बनून जातो कोणापासून सायनाईडपासून ओके नेक्स्ट वन मेसिटाईल ऑक्साइड मेसिटाईल ऑक्साईड टेक्स्टबुकमध्ये गिवन आहे ते डू रिमेंबर धिस पार्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन तुमच्याकडे चार लेसन आहेत टेन इलेवन ट्वेल्व अँड थर्टीन ऑर्गेनिकचे चार लेसन आहेत त्या प्रत्येक लेसनमध्ये यू विल फाइंड वन आयुपॅक नॉमिक्लेचर का टेबल आयुपॅक नॉमिक्लेचर अँड कॉमन नेम्स असे प्रत्येक प्रत्येक लेसनमध्ये प्रत्येक सेक्शनसाठी वी हॅव गिवन सच नेम्स आयुपॅक अँड कॉमन नेम्स सो धीज आर व्हेरी वेरी इम्पॉर्टंट आणि बऱ्याचदा याच्यावर क्वेश्चन येतो बऱ्याचदा याच्यावर क्वेश्चन येणार आहे सो यू जस्ट हॅव यू शुड नो धिस ॲज इट इज ओके मेसिटाईल आहे मेसिटाईल म्हणजे काय असतं तर वी हॅव हो टोटल फाईव्ह कार्बन्स ठीक आहे पाच कार्बन आहेत आणि पाच कार्बनमध्ये आपल्याकडे सेकंड कार्बन जो आहे तिथे असतो डबल बॉन्ड त्याच्या रिस्पेक्टमध्ये अल्फा थर्ड कार्बन तिथे असणार आहे डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड सेकंडला होता कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ठीक आहे हे असं वालं स्ट्रक्चर आणि जो फोर्थ कार्बन आहे तिथे अजून एक कार्बन ॲड होऊन जाईल हे असतं एक जनरलाइज स्ट्रक्चर फॉर मेसिटाइल ऑक्साइड पाच कार्बनचं ते कंपाऊंड आहे सो इथे तो करेक्ट ऑप्शन जो आहे तो बनणार आहे टू ओन थ्री इन बघू शकता बाकी कोणत्या केसमध्ये ते मॅच होत नाही आहे टू ओन आणि थ्री इन बाकीचा फोर मिथाईल आहेत ते ओके नेक्स्ट बघा ॲज इट इज नोंद राहू देत ते व्हॉट इज नंबर ऑफ डिफरंट प्रोडक्ट फॉर्म व्हेन मिक्सर ऑफ इथॅनॉल अँड प्रोपॅनॉल रिॲक्ट्स विथ ॲक्वियस एनएच सी कोणती वाली रिएक्शन आहे तर दिस इज युअर अल्डोल रिएक्शन अल्डो रिएक्शन अल म्हणजे काय तर अल म्हणजे अल्डिहाइड आहे आपल्याकडे ठीक आहे नावामध्ये जे अल दिलंय सो दॅट अल स्टँड फॉर की देर इज अल्डिहाईड ग्रुप ओके सो अल्डिहाइड चे रिॲक्शन आपण करतोय इन प्रेझेन्स ऑफ अॅक्विस एन एच तो वी गेट अल्डोल प्रॉडक्ट नाव जेव्हा दोन रिॲक्टंट असतात सी ऑलवेज रिमेंबर एक रिॲक्टंट असेल तर एकच प्रॉडक्ट बनणार आहे बट जर दोन रिॲक्टेंट असतील तर वी हॅव फॉर्मेशन ऑफ फोर प्रोडक्ट कसे काय तर एकाला समजू ए आहे एक आहे बी मग ए जो आहे तो एशी रिॲक्ट करतो एक प्रॉडक्ट बनवतो बी जो आहे तो बी शी रिॲक्ट करतो एक प्रोडक्ट बनवतो ए जो आहे तो बी शी रिॲक्ट करून एक बनवतो आणि बी ए शी रिॲक्ट करून एक बनवतो धोज आर टोटली डिफरंट प्रॉडक्ट धीज आर टोटली डिफरंट प्रोडक्ट्स ओके सो वी गेट टोटल फोर प्रॉडक्ट्स जेव्हा मिक्सर असेल तेव्हा फोर आणि जेव्हा मिक्सर नसेल तेव्हा एकच प्रॉडक्ट नेक्स्ट बघा नंबर ऑफ एच ग्रुप प्रेझेंटिंग थॅलिक ॲसिड मगाचीच वर्जिक स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं थॅलिक ॲसिड म्हणजे काय होतं रे तर बेन्झिन आहे आणि बेन्झिनला वी हॅव सीओ एच ग्रुप कनेक्टेड बेन्झिनला काय असणार आहे तर सीओ एच ग्रुप कनेक्ट असणार आहेत दोन कनेक्टेड आहेत तर आन्सर आपल्याकडे बनणार आहे ऑप्शन सी स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आपल्याला फाईन करायचं आहे स्ट्रॉंगेस्ट ॲसिड ऑलवेज रिमेंबर ऍसिडिक कॅरेक्टर जे आहे ॲसिडिक कॅरेक्टर जे आहे इट इज प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विथ्रॉइंग ग्रुप जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील ठीक आहे जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तेवढं ऍसिडिक कॅरेक्टर जास्त असणार आहे आणि इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप दॅट इज अ सिम्पल लॉजिक मग दॅट कॅन बी इन टर्म्स ऑफ इंडक्टिव्ह दॅट कॅन बी इन टर्म्स ऑफ रेझनन्स दोन्हीमध्ये असू शकतं ज्यांना हे जास्त क्लिअर नाही आहे इंडक्टिव्ह अँड रेझनन्स यू नीड टू गो अँड डू सम थेरी सो आयदर यू कॅन वॉच वन शॉर्ट व्हिडिओ ऑर गो अँड रीड सम टेक्स्टबुक मे बी तिथून थोडंसं क्लॅरिफिकेशन येईल सो so, जेवढे जा जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप तेवढा ऍसिडिक कॅरेक्टर जास्त असणार आहे स्ट्रॉंगेस्ट ॲसिड पाहिजे सो so, जास्तीत जास्त आपण ग्रुप शोधूया इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे इथे तीन आहेत झाला आन्सर राईट right? जेवढे जा जास्त ग्रुप तेवढा तो जास्त ॲसिडिक ओके okay? आता समजा ग्रुप सेमच असतील नंबर ऑफ ग्रुप जर से सेम असतील तर मग त्या इलेक्ट्रॉन विथ्रॉईंग ग्रुपच्या स्ट्रेंथवर डिपेंड करतो ज्याची स्ट्रेंथ जास्त असेल तो जास्त ॲसिडिक बनणार आहे ऑल राईट नेक्स्ट बघूया आपण आयुपॅक नेम सांगायचंय फॉर धिस कंपाऊंड सीओ एच आहे प्रायमरी फंक्शनल ग्रुप झाला आता सीओ एच च्या रिस्पेक्टमध्ये हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन हा थर्ड झाला तर थर्डला हायड्रॉक्सी आणि फोर्थला मिथाई थ्री हायड्रॉक्सी आणि फोर मिथाई हावाला ऑप्शन जर बघितला तर आपल्याला एकच ऑप्शन दिसेल थ्री हायड्रॉक्सी फोर मिथाई नेक्स्ट विचार मग द फॉलोईंग कंपाऊंड डज नॉट एक्झिबिट आयडोफॉर्म टेस्ट आयडोफॉर्म टेस्ट काय असते आयडोफॉर्म टेस्टमध्ये काय होतं रे तर आपण रिॲक्शन करतो विथ एन एच आय टू ओके एन ओ एच आय टूशी रिॲक्शन करतो की ज्याच्यामधून आपल्याकडे मिळते मिळतो एन एओ आता हा जो कंपाऊंड आहे हा रिॲक्ट करून आपल्याकडे बनवतो आयडोफॉर्म दैट इज सी एच आय थ्री ठीक आहे ह्याचं प्रेसिपिडेंट बनतं हे कधी बनतं जेव्हा आपल्याकडे कार्बोनिल कंपाऊंड आहे आणि त्या कार्बोनिल कंपाऊंडला एक मिथाईल ग्रुप कनेक्ट झाला तर हा मिथाईल रिॲक्ट करून रिॲक्शन बनते ठीक आहे एल्स वी हॅव अल्कोहोल असावाला अल्कोहोल आहे ठीक आहे आणि इथे सी एच थ्री ग्रुप कनेक्ट झालाय ह्या दोन कंडिशनमध्ये रिएक्शन मिळणार आहे ठीक आहे मग ऍसिडोफिनॉन जर बघितला तर येस एसिडोफिनॉनमध्ये वी विल हॅव सी एच थ्री देन ओ आणि मग आपल्याला बेन्झिन असणार आहे बेन्झिन रिंग कनेक्टेड असणार आहे राईट सो इथे रिएक्शन होईल सेकंडरी ब्युटाईल अल्कोहोल म्हणजे काय तर चार चार कार्बन सिरीजमध्ये आहेत आणि इथे ओ एच OH आहे तो या सी एच टी ग्रुप आहे तर इथे पण रिॲक्शन होईल ॲसिटायलिहाइड सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच रिएक्शन होणार आहे एन ब्युटाईल अल्कोहलमध्ये काय आहे सिरीजमध्ये चार कार्बन आहेत हे असे सी एच थ्री सी एच टू सी एच टू अगेन सी एच टू आणि मग ओ OH. एच आता इथे जर बघितलं तर ह्याला सी एच टी ग्रुपच कनेक्टेड नाही आहे सो ही रिॲक्शन एन ब्युटाईल अल्कोहोल देणार नाही ठीक आहे नेक्स्ट सिमेट्रिकल किटोन आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे सिमेट्रिकल किटोन काय असतात तर सीओ ग्रुप आहे आणि सीओ ग्रुपला कनेक्टेड ग्रुप दोन्ही सेम असतील एक तर आर असतील और ए आर असेल जे काय असणार आहे ते कनेक्टेड ग्रुप काय असले पाहिजेत सेम इथे बघा इथाईल मिथाईल डिफरंट ग्रुप आहेत इथाईल फिनाइल डिफरंट ग्रुप आहेत बेन्झो फिनोन म्हणजे बेन्झिन फिन म्हणजे पण बेन्झिन हा असावा लाग बेन्झिन रिंग सी डबल बॉन्ड ओ आणि अगेन बेन्झिन रिंग राईट एसिटो ऍसिटो म्हणजे मिथाइल फिन म्हणजे बेन्सिल तो हा नाही आहे हा पण नाहीये हा पण नाहीये आहे राईट ऑप्शन सी विल बी द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट बघा नेम नेम सांगायचं आपल्या रिएक्शनचा एच टू डी बी एस ओफ पार्शियल रिडक्शन करणारा रिएजन दॅट इज रोझनमन रिडक्शन दोन ठिकाणी आपण हा यूज केलाय एक हा अल्डीहेड बनवण्यासाठी इथे ठीक आहे ऍसिड हेलाइड आहे ऍसिड हेलाइड पासून अल्डीहेड बनवायचा आहे ऑरिल सायनाइड पासून बनवताना सुद्धा आपण हा रिएजंट यूज केलेला आहे त्या रिएजनचं फंक्शन काय टू अंडर गो पार्शियल रिडक्शन ठीक आहे नेक्स्ट बघूया ऍसिटॉन आहे वरती वी आर ऍडिंग एक्स आणि सी एच आय थ्री बनतोय दॅट इज आयडोफॉर्म रिएक्शन मग अशीच दिलं आपण ही रिएक्शन कोणती झाली आयडोफॉर्म रिएक्शन काय यूज करायचंय तर एन एच इन प्रेजेंस ऑफ आय टू ज्याच्यापासून बनतं काय तर एन ए ओ सो वी हॅव ऑप्शन डी ॲज अ करेक्ट ऑप्शन हियर नेक्स्ट विच अमंग द फॉलोइंग फॉर्म्स ऍसिड अनहायड्रेट अनहायड्रेट बनवण्यासाठी काय लागतो तर डिहायड्रेटिंग एजंट डिहायड्रेटिंग एजंट जो आहे दॅट इज पी सी एल फाईव्ह सो ऑप्शन सॉरी नॉट पी सी एल फाईव्ह माय बॅड पी पी टू ओ फाईव्ह अनहायड्रेट जो आहे बनवण्यासाठी डी एजंट जो लागतो डिहायड्रेटिंग एजंट दॅट इज पी टू पी टू ओ फाईव्ह ठीक आहे सो इथे जो प्रोडक्ट आहे असा बनतो आर सी ओ एच ही रिएक्शन आपण एकच वरती पण लिहिली होती आणि इथे अजून एक आर सी ओ एच लिहितो मी तर इथला ओ एच आणि इकडचा एच असा एच टू वाला पार्ट निघून जातो आणि वी हैव हो फॉर्मेशन ऑफ आर सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड ओ आर ठीक आहे पी सी एल फाईव्ह जर घेतला तर काय होतं इथे आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच आहे मग ह्या ओ ला आपण सी एल ने सब्स्टिट्यूट करतो इथे बनतो आर सी ओ सी एल जस्ट टू नो रिएक्शन माहित असल्या पाहिजेत देन आर सी ओ एच घेतला आणि एन एच सीओ थ्री घेतला तर बेस आहे धिस इज ऍसिड धिस इज बेस सॉल्ट फॉर्मेशन होणार आहे सॉल्ट फॉर्मेशन दॅट इज आर सी ओ ओ मायनस एन ए प्लस ठीक आहे आणि जर आपण ट्रीट केलं विथ आर ओ एच तर अगेन एच टू ओ पार्ट निघून जातो आणि इथे आपल्याकडे बनतो इस्टर आर सी ओ आर ओके नेक्स्ट बघा विचार मग द फॉलोइंग इज डाय कार्बोक्सिलिक असिड बघा मी इथे टेबल पण ऍड केले धिस इज फ्रॉम टेक्स्टबुक मुद्दाहून ॲड केले टेक्स्टबुकमधून रिझन बेन की हे सगळे नोंद पाहिजेत धीज आर इम्पॉर्टंट वन क्वेश्चनसाठी ठीक आहे तर मग डाय कार्बोक्झिलिक ऍसिड विचारलेला आहे आपल्याला आणि वी सी की डाय कार्बोक्झिलिक ऍसिड असणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही ह्या लिस्टमध्ये कार्बोक्झिलिक ऍसिड आपल्याला दिलेत ऑक्झॅलिक मॅलोनिक सिसिनिक ऍसिड ग्लुटारिक ॲसिड आणि ॲडिपिक ॲसिड ठीक आहे व्हॅरच हे मोनो कार्बोक्झुलिक ऍसिड जे दिलेले आहेत ऍसिडिक ऍसिड प्रोपियोनिक ॲसिड ब्युटेरिक ॲसिड व्हॅलेडिक ॲसिड आणि कॅप्रोईक ॲसिड नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज होत चालेल बघा दोन तीन चार पाच आणि सहा कार्बन ठीक आहे सेम वे इथे पण दोन कार्बन तीन कार्बन चार कार्बन पाच कार्बन आणि सहा कार्बन सो so, इथे कॅप्रोईक ब्युटारिक आणि व्हॅलेडिक हे काय झाले मोनो आणि ग्लुटारिक काय झाला हा झाला डाय ओके ग्लुटारिक विथ फाईव्ह कार्बन्स नेक्स्ट बघा विचार माँ फॉलोइंग रिएजेंट इज यूज फॉर गैटरमन कोच फॉर्माइलेशन गैटरमन कोच फॉर्माशन सी ओ एच सी एल इन प्रेजेंस ऑफ एल सी एल थ्री का होता इतने रिएक्शन मधे तो बेन्जीन रिंग है बेन्जीन रिंग वरती वी आर ऐडिंग सी एच सी एल इन प्रेजेंस ऑफ एल सी एल थ्री प्रोडक्ट जो है दैट प्रोडक्ट इज सी डबल बॉन्ड ओ एच बेन्ए इज अवर फाइनल प्रोडक्ट नेक्स्ट बढ़ा मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड ग्रिग्ना एजंट आहे ग्रिग्ना डिएजंटची रिएक्शन करतोय आपण सीडी सी एल टू बरोबर तर इथे काय होतं रे हा मॅग्नेशियम जो आहे सी एलला घेऊन जातो आणि मिथाईल ग्रुप ह्या सी डीशी रिॲक्ट करतो मग इथे आपल्याकडे असं बनणार डाय मिथाईल कॅडमियम हा वाला कंपाऊंड म्हणतो दोन सी एल होते दोन सी एल काढून टाकले आणि दोन मिथाईल ग्रुप ऍड केले आता त्याची रिॲक्शन जेव्हा इथे करतोय आपण सी एच सी ओ सी एल बरोबर तर हा जो सीडी आहे हा सी एलला घेऊन टाकतो सीडी काय करतो या सी एल ला घेतो आणि ह्या सी एच ग्रुप आता सी वरती अटॅक करतो मग इथे कंपाऊंड हे असं बनतं सीएच थ्री सी डबल बॉन्ड ओ इथे आधी सी एल होता सी एलच्याऐवजी काय आला आता सी एच थ्री तर हे कंपाऊंड काय झालं दिस इज ऍसिटोन ऑर प्रोपॅनोन ओके ऍसिटोन ऑर प्रोपॅनोन ऑप्शन आपल्याला इथे दिसतोय ऑप्शन सी दॅट इज प्रोपॅनोन ओके सो so, हे होते आपले एम एच टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टूचे क्वेश्चन फ्रॉम अल्डिहाइड किटोन अँड कार्बोक्झिलिक ॲसिड ओके सो डू लेट मी नो इन कमेंट सेक्शन की बिफोर ट्वेंटी ट्वेंटी थ्री एक्झाम कॉज हार्डली आता तीन चार दिवस राहिलेले आहेत सो बिफोर ट्वेंटी ट्वेंटी थ्री एक्झाम इफ यू नीड एनी एनी व्हिडिओ एनीथिंग एनी स्पेसिफिक थिंग ओके प्लस आय एम प्लॅनिंग फॉर वन शॉर्ट व्हिडिओ ऑन कम्प्लीट ऑर्गेनिक केमिस्ट्री अ क्विक रिव्हिजन व्हिडिओ ज्याच्यामध्ये अख्खी ऑर्गेनिक केमिस्ट्री आपण डिस्कस करणार आहोत ओके सो इफ यू आर इंटरेस्टेड इन दॅट व्हिडिओ डू लेट मी नो इफ आय फाईन की तुम्ही तेवढे इंटरेस्टेड आहात नक्कीच आय विल ट्राय की तो लवकरात लवकर मी पोस्ट करतो आहे ठीक आहे तर चला बाय बाय अँड भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सी यू सून